बालमित्र मैत्रिणींनो, आता आपण पाहणार आहोत की कागदापासून सुंदरशी फुले कशी तयार करायची। तुम्हाला वेगवेगळ्या कलरचे कागद इथे दिसत असतील। ओके, तुम्ही कुठलाही कलरची कागद निवडू शकता। यानंतर आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते आपण बघणार आहोत। ही आहे कात्री म्हणजेच सीझर। तुम्हाला चाइल्ड फ्रेंडली सीझर वापरायची आहे। यानंतर आपल्याला लागणार आहे पेन्सिल। ओके, पेन्सिल नंतर पट्टी। यानंतर आपल्याला लागणार आहे गम। यानंतर आपल्याला लागणार आहे काड्या। तुम्ही अशी काडी घेऊ शकता किंवा उदबत्तीची काडी किंवा झाडाची काडी सुद्धा घेऊ शकता। आता आपण सुरुवात करूया फूल बनवायला। तुम्हाला आयताकृती असा पेपर घ्यायचा आहे आणि तो पेपर दुमडायचा आहे। अशा प्रकारे हा पेपर दुमडल्यावर दिसतो। हा पेपर दुमडल्यावर जी कुठली लाईन तुम्हाला दिसते त्या लाईनवर तुम्हाला कट करायचं आहे। आता मी ही लाईन कट करते। मित्रांनो, आयताकृती कागदाची लाईन कट केल्यावर तुम्हाला अशा प्रकारची पट्टी म्हणजेच स्ट्रीप मिळते। या स्ट्रीपला आपल्याला बरोबर मधून दुमडायचे आहे अशा प्रकारे। ही दुमडल्यावर तुम्हाला पट्टी आणि पेन्सिल घेऊन त्यावर लाईन ओढायची आहे। आता लाईन तुम्हाला छोटा भाग घेऊन ओढायची आहे, जसे तुम्हाला मी करताना दिसत आहे। ओके, ही लाईन ओढून झाल्यावर या लाईनच्या खाली आपल्याला छोटे छोटे कट द्यायचे आहे। बघा हा मी कशा पद्धतीने देते। मित्रमैत्रिणींनो, तुम्ही कट केल्यावर अशा पद्धतीने तुम्हाला लाईन आणि त्याच्या खाली केलेले कट दिसतात। आता ही झाली फुलाची तयारी। जर तुम्ही उत्सुक असाल तर आपण पान सुद्धा बनवू शकतो। त्यासाठी मी हिरव्या रंगाचा असा छोटासा पेपर घेतलेला आहे। या पेपरवर आपण पानाचा आकार काढून घेऊयात। हा आकार काढून झाल्यावर आपल्याला तो कट करायचा आहे। मित्रांनो, तुम्हाला कट केल्यावर अशी छानशी छोटीशी पाने दिसतात। ओके, आता ही पाने काही वेळासाठी आपण बाजूला ठेवूयात। आता तुम्हाला काय करायचं आहे, आपण पेन्सिलने ओढलेली ही जी लाईन दिसत आहे या लाईनवर तुम्हाला गम लावायचा आहे। बघा हा मी कशी गम लावते। तुम्ही बोटाने सुद्धा गम लावू शकता किंवा माझ्यासारखी अशी स्टिक घेऊन सुद्धा गम लावू शकता। मित्रमैत्रिणींनो, आपला गम लावून झालेला आहे। आता आपण जी स्टिक साहित्यामध्ये घेतली आहे या स्टिकला छान दिसण्यासाठी हिरव्या रंगाचा पेपर रॅप करू शकतो। म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, तर या स्टिकला आपल्याला गम लावावं लागेल। ओके, गम लावून झाल्यावर आपल्याला स्टिक अशा पद्धतीने दिसते। या स्टिकला आपण हिरव्या रंगाचा पेपर चिटकवलेला आहे। आता ही जी स्टिक आहे ही या गमवर लावायची आहे, जी पेन्सिलने ओढलेल्या लाईन खाली बसेल। आणि आता आपल्याला हा लाल रंगाचा पेपर हा आपल्याला या स्टिक भोवती गोल करायचा आहे। मित्रांनो, आपण हा पेपर रॅप करत आलेलो आहे। ओके, आणि अशा पद्धतीने आपला पेपर रॅप झालेला आहे। तुम्हाला हे असे छानसे फूल दिसत असेल। आता आपण जे पानं कापली होती ही पाने सुद्धा आपण या दांडीला लावू शकतो। यासाठी मी काय करणार आहे, ही पानं घेतली आहे, ही पाने मी उलटी करणार आहे आणि त्याच्या खाली थोडासा गम लावून घेणार आहे। आणि हे पान या स्टिकवर लावणार आहे।
दुसऱ्या पानालाही मीच मी सेम करणार आहे. मित्रांनो, हे झाले आपले कागदापासूनचे फूल तयार. अशाच पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या रंगीबिरंगी कागदाची अशी फुले तयार करू शकता. धन्यवाद.